अहो किती वेळ झाला दूध आणताय ना? अरे हो दूध आणायची वेळ झालेला आहे, मी येतो. हा बरं येतो. हा राम राम. बाबा मुलांना शाळेत सोडायचं आहे, वेळ झाली शाळेची. अरे हो ठीक आहे, मुलांना शाळेत सोडायचं आहे, येतो मी. चला गोळ्या घ्यायची वेळ झाली, येतो मी. राम राम. नाही मामा मला वेळ नाही, खूप काम आहे. अरे असं काय करतोस? ये खूप काम आहे मला. माझं तुझ्याकडे काम आहे. नाव काय म्हणत असत तुझं बाळ? बंडू. बंडू. शिक्षण किती झालंय? दहावीला आहे आता. दहावीला आहेस? आणि पेपर वाटण्याचे पैसे किती मिळतात? दररोज 20 रुपये, म्हणजे महिन्याचे 600 रुपये मिळतात. मला सांग तुझे वडील काय करतात? वडील लहानपणीच गेले. अरे सॉरी. मी आणि आई आम्ही दोघेच राहतो. रोज 50 रुपये तुला मिळतील असं एक काम करशील? हो करेल ना. नक्की नक्की. हा वैभव एक काम करायचं, तुझं पेपर वाटण्याचं काम झालं की रोज 2 तास माझ्याकडे यायचं आणि फक्त माझ्याशी गप्पा मारायच्या. हो छान. ये ये चहा घे. मला सांग बंडू, शिकून मोठेपणी तू कोण होणार आहेस? आता तर मी 10वीला आहे, पण कलेक्टर किंवा इंजिनियर व्हायचं मला. अरे वा. अरे पण त्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो. करतो की मी मग दररोज रात्री अभ्यास करतो. पण मला असं वाटतंय की शिक्षणात अजूनही तुला करिअरच्या बऱ्याच संधी आहेत. म्हणजे तू शिक्षक होऊ शकतोस, पत्रकार होऊ शकतोस, डॉक्टरही होऊ शकतोस. बघू अजून ठरवलं नाही. उद्या पण यायचं लक्षात ठेव. हा
बस काय म्हणतो बाबा? तू बोल काय म्हणतोस? काय आज काय करूयात? गोष्ट ऐकायची? हो नक्की. बरं, तुला बिरबल आणि बादशाहची गोष्ट माहिती आहे? नाही. एकदा काय होत, बादशाह आणि बिरबल यांच्यामध्ये कडाक्याचं भांडण होत. बाबा पेपर बाबा. आलायस ना तू? जा आता. पण मला तुमच्याशी बोलायचंय बाबा. अरे मला खूप काम आहेत. चल काय बोलायचं ते बोल पटकन. बाबा तुम्ही इतके दिवस नव्हता तर मला खूप कंटाळवाणं वाटत होतं बाबा. आपण पहिल्यासारखं खेळायचं का? आपण गप्पा मारायचं का? झालं तुझं सांगितलं तुला एकदा माझ्याकडे वेळ नाही म्हणून. आता तो पेपर ठेव आणि जा तू. बाबा तुमची फार सवय लागली आहे बाबा मला. बाबा तुम्ही बोला ना माझ्याशी. आपण आपण पुन्हा पहिल्यासारखे गप्पा मारायचे का बाबा? बाबा बाबा हवं तर शंभर तुम्ही घ्या पण बोला माझ्याशी. बाबा बोला माझ्याशी. हो बाबा प्लीज माझ्याशी बोला.